विविध फंडे वापरून ऑनलाईन फसवणूक केल्या जात आहे. अशातच यवतमाळ येथील एका इसमाची कोल्हापूरला जाण्यासाठी ऑनलाईन ॲपद्वारे तिकीट काढताना 60,000 फसवणूक झाली आहे. तर आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ऑन ड्राईव्ह मोबाईल हातात आल्यामुळे सर्व व्यवहार आता मोबाईल मधूनच करण्यावर अनेक जण भर देतात. यवतमाळातील एका अधिकाऱ्याने कोल्हापूरला जाण्यासाठी ॲपवरून ऑनलाईन तिकीट काढताना 60,000 फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. समाज कल्याण विभागातील निरीक्षक अमित कापसे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अल्फेमिक्स नावाचा ॲप डाउनलोड करताच त्यांच्या खात्यातून 60,000 रक्कम गायब झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित कापसे यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून 8 ऑनलाईन फसवणुकीची ही 4थी घटना आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. पोलिसांनी अवधूतवाडी येथे अमित कापसे यांनी तक्रार दिली. ते व्यवस्थापक निरीक्षक आहेत सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याणमध्ये. त्यांनी तक्रार दिली की त्यांना काही कामानिमित्त कोल्हापूर येथे जायचं होतं. वरून त्यांनी मेक माय ट्रीपवर कोल्हापूरचं तिकीट बुक केलं आणि फोनपेद्वारे त्याचं पेमेंट केलं. परंतु पेमेंटची रिसिप्ट त्यांना मिळाल्या नसल्यामुळं फोनपेच्या सपोर्टसाठी त्यांनी गुगलवर सर्च केलं असता त्यांना एक तिथून सपोर्टसाठी कॉल आला आणि त्यांना अल्फेमिक्स नावाचं एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं. ते ॲप त्यांनी डाउनलोड केल्या केल्या त्यांच्या अकाउंटचा ताबा पूर्णपणे गेला आणि त्याच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने 19,000-10,000 टप्प्याटप्प्याने त्यांच्या अकाउंटमधून 60,105 त्यांच्यातून निघून गेले. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे, कोणीतरी आपली ऑनलाईन अशी फसवणूक केली. त्यांनी तक्रार दिली, पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.